राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीला चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अंबादास खैरे यांनी आयोजित केलेली मिसळ पार्टी शहरात चांगली चर्चा रंगली. दरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधून अंबादास खैरे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यानुसार कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मित्र परिवार आप्त स्वकीय हितचिंतक कार्यकर्ते यांच्याशी हितगुंज करता आलं नव्हतं. त्यामुळे रुद्रा फार्म इथं आयोजित केलेली मिसळ पार्टीमध्ये अनेक दिवसानंतर गप्पांची मैफिल रंगली होती. इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा मारता मारता कार्यकर्त्यांनी मिसळवरही ताव मारला. गरमागरम तरीदार मिसळ, सोबतीला कुरकुरीत पापड, गमतीला कांदा लिंबू, त्यामुळे विचारांची देखील सरमिसळ या मिसळ पार्टीत करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोरोना काळात गोरगरिबांना मदत करणे, गरजेच्या वस्तू पुरवणे, संशयित रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करणे आदी समाजकार्य अंबादास खैरे यांच्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार समीर भुजबळ आणि दिलीप खैरे यांच्या प्रेरणेतून राजकीय वाटचाल सुरू असताना आपणही समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात अंबादास खैरे अग्रेसर आहे. आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे की आम्ही एक मित्र परिवाराचं एक गेट टुगेदर करत असतो, तो दरवर्षी छोट्या प्रमाणात करतो. ते आमचं एक 50-100 लोकांचं असतं. यावर्षी आम्ही सर्वच मित्रपरिवार, म्हणजे दिलीप अण्णा खैरेंचं मित्रपरिवार असेल, माझा मित्रपरिवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा आमच्या इतर पक्षामधील पण काही मित्रपरिवार आहे, त्यांना जे युवक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहे किंवा मित्रपरिवार आहे यांना आपण सर्वांना आज मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा याच्यासाठीच फक्त हे आयोजन केलंय, कुठलाही राजकीय हे कुठलंही हे याच्यात नाही आहे. या मिसळ पार्टीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी तसेच पंचवटी परिसरातील हितचिंतकांनी उपस्थिती लावली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.